आणि मिक्स करून घ्यायची. परत झाली बिर्याणी. हे झाड खूप आवडलं बघा मला. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आता नाश्ता वगैरे झालाय, घरातली पण सगळी कामं आवरलीत मी. आणि आता मी स्वयंपाक करून घेते. आधी मी कोळंबीचा रस्सा करून घेते. वाटण वाटून झालंय, तर हे पहा इथे मसाला वाटून झालाय. ह्याच्यात मी खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि दोन चारच लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतले. तेल गरम झालंय, आता त्यात मसाला टाकते. आता वाटण्यात टाकते थोडीशी हळद, घरचा मसाला, आता धने पावडर संपली, मला धने पावडर करायची आहे, आता नाही टाकत आज, आणि काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी, थोडा चवीपुरतं मीठ मिक्स करून घेते. खूप छान होतो कोळंबीचा रस्सा. आता झाकण लावून ठेवते. मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आणि मग कोळंबी टाकायची. काल कोळंबी आणि बोंबील मस्त स्वच्छ करून घेतले होते, हे पहा. आता ह्यातली बिर्याणी पण करायची आहे आणि आता रस्सा पण होईल आणि काही फ्राय करणार आणि बोंबील पण फ्राय करणार आहे आणि माशांच्या अंड्यांची चटणी करायची. मसाला झालाय आता. आता त्यात कोळंबी टाकते, मिक्स करून घेते. आता त्यात टाकते पाणी, हे वाटणाचंच पाणी आहे. आता त्यात कोकम टाकते. आता भाजी झाली आहे. इथे मी माशांची अंडी बनवून घेते. कोळंबी बिर्याणीचं झालेलं आहे मसाला. आता फक्त थर लावायचा आहे. इथे भात होतोय आणि कोळंबीचा रस्सा पण झालाय. माशांच्या अंड्याच्या मसाल्यात मी कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून आणि हळद, लाल तिखट आणि मीठ, बस एवढंच सिंपल करणार आहे. छान होतात हे पण. तर त्यात अंडी टाकली. अंडी झालीत बघा आता माशांची मस्त. आता त्याच्यावरून कोथिंबीर टाकायची. आणि मिक्स करून घ्यायची परत. आता त्यावर मस्त कांदा टाकते. हा फूड कलर आहे हिरवा. वरून पुदिना. झाली बिर्याणी. आता जेवायला वाढलंय सगळ्यांना. आता जेवण वगैरे झालं आणि आर्या आणि मी चाललोय मूवी पाहायला फिनिक्स मॉलला. तर चला
अर्धा तास आधीच आलोय. लवकर जाऊन बसते कारण मागचे दोन तीन वेळेस गेलतो लेट झालो. हो हे झाड खूप आवडलं बघा मला, मस्त आहे. आर्याला परफ्यूम घ्यायचाय आणि वेळ पण आहे तसा मोबीला, अर्धा तास आहे अजून. तिकडे जायचंय का? तर म्हटलं घेऊन मग जाऊयात. कुठला घ्यायचंय काय आयडिया? परफ्यूम घ्यायला आलो होतो पण मला प्लाझो आवडला मग प्लाझो घेतला. चल ना इथून जाऊ. तीन है ना? मूवी पाहून निघालो आता घरी. आणि बघा काय घेतले खायला, खूप आंबट आहे म्हणते तिथे. पहिले थोडस कमी आंबट आणि मग डायरेक्ट आता शूज घेते काय मला. बर्थडे पुढच्या महिन्यात जायचं का ट्रेंड्सला? होय झालंय तुझा प्लाझो घेऊन. अरे आईस्क्रीम घेतोय. काय काय वेगळं ट्राय करत राहतो. मला स्प्राइट घ्यायचंय कार्य. आम्ही यायच्या आधीच हा येऊन बसलाय भाऊ, वाट बघत होता. माझ्या चौकात गर्दी होती असं वाटतंय.
टॉप फ्लोर चा खालचा फ्लोर तरी आम्ही त्याचा चमचा नाही आणला घे आ रही ती एक खायची तर ये दे ना ग्लास दे अंडी छान हा मग छानच आहेत अंडी मस्त झाले तू म्हणला म्हणून केली बर का भाऊ दुपारी नाही तर मी नसती केली आज संपली सगळी नाही हाय की थोडी गरम केली त्या कढईत बसली नसती ना कशी झाली भाजी फुल मालवणी झाली भाजी अशी कडकच छान वाटत या मंडळी जेवायला मला दे फोडून ते मग काय खातो दरमा नाही ठेव नाही खायचे त्याला ते नाही खात अमेरिकन टूरिस्ट आहे ती बाय 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 जा रहा ना गेला आता भाऊ जेवण करून मीच त्याला थिएटर मधून कॉल केला होता म्हटले ये घरी जेवायला मस्त आज फिश बनवले तर म्हणून मग आला होता पण माझ्या आधी तोच येऊन थांबला 10 मिनिटं झाले होते वाट बघत होता माझी मलाच यायला उशीर झाला तर आजचा प्रोग्राम एकदम मस्त झाला तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय